नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं आहे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला ना एक असा उपाय सांगणार आहे, तो फक्त आहे ना स्त्रियांनी करायचा आहे. कारण कसं होतं की जर समाजामध्ये आपण बघतो की कित्येक स्त्रियांचे जे पती आहेत ना, ते एखाद्या स्त्रीबरोबर आहेत ना इतके एकरूप झालेले असतात की त्यांना आहे ना त्यांच्या घरातली बायकोच दिसत नाही, किंवा ते ना त्यांच्या बायकोपासून ना कायमचे ना होत्याचे नव्हते झालेले असतात, आणि ते ना त्यांच्याकडे लक्षच देत नाही. अशा स्त्रियांनी ना हा उपाय करायचा आहे. कारण काय होतं की नवरा आणि बायको हे ना संसारातली दोन्ही चाकं आहेत. ही चाकं जर सुरळीत चालली नाही ना, तर तो संसार आहे ना पूर्ण डबघाईला आलेला असतो, किंवा तो संसार आहे ना पूर्ण मोडण्याच्या मार्गावर असतो. त्यामुळे मी तुम्हाला हा उपाय सांगतो. हा उपाय सांगण्याअगोदर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेल की जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब केलेलं नसेल ना, तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ आहेत ना सहजासहजी प्राप्त होतील. कसं होतं की दिवसेंदिवस ना एखाद्या महिलेचा पती जो आहे ना तो आहे ना एखाद्या स्त्रीच्या मागे एवढा वेडा झालेला असतो ना की त्याला आहे ना मागचं पुढचं काही सुचत नाही. आणि जर तुमचे जर पती जर असे काही करत असतील तर तुमच्या जर तुम आणि तुमच्या पतींचं जर कुठं बाहेर अफेअर असेल आणि तुमच्या दोघांमधील प्रेम जर पूर्ण नाहीचं झालेलं असेल ना, तर तुम्ही हा वश्य करण्याचा उपाय करायला काय हरकत नाही आहे. फक्त हा उपाय करताना आहे ना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला ह्या उपाय देणं येशील. तर चला मी तुम्हाला तो उपाय सांगतो. हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. शुक्रवारी ज्यावेळेस पण तुम्ही सकाळी उठताना स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्या, तुम्हाला तुमच्या आहे ना घरातील ना मंदिरामध्ये जायचं आहे. त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मी ना तुम्हाला एक मंत्र देतो. त्या मंत्राचे तुम्हाला आहे ना एक माळ आहे ना जप करायचा आहे. तो तुम्हाला लागोपाठ आहे ना 5 शुक्रवार आहे ना हा जप करायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला देतो. तो मंत्र असा आहे, ओम हरिम कुरुम पिसचिनी अमुकस्य म वशियम भवंती. तर ह्या मंत्राचा आहे तुम्हाला 108 वेळेस ना जप करायचा आहे. जर तुम्हाला मंत्र समजला नसेल ना तर मी मंत्र आहे ना परत एकदा सांगतो. ओम हरिम कुरुम पिसचिन अमुकस्य म वशियम भवंती. या मंत्राचा आहे तुम्हाला आहे ना लाखोपट आहे ना 5 शुक्रवार 108 वेळेस आहे ना जप करायचा आहे. जर तुम्हाला मंत्र जर समजला नसेल ना तर तो मंत्र आहे ना माझ्या काढू त्या मंत्राचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेतला ना तरी देखील चालेल, जेणेकरून तुमचा मंत्र बोलताना ना चुकणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक आहे ना पांढरा कागद घ्यायचा आहे. त्या कागदावर आहे ना तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे. तुम्हाला बाजारातून एक मोराचा तोरा आहे ना विकत घेऊन यायचा आहे. कारण ह्या उपायासाठी ना आपल्याला मोराचा तोरा लागणार आहे. तो तुम्हाला आहे ना बाजारातून विकत आणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती मोरकल घेऊन त्या कागदावर आहे ना ठेवून द्यायची. ती ठेवल्यानंतर तुम्हाला आहे ना ह्याच मंत्राचं आहे ना 11 वेळेस ना परत जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आहे ना एक रेशमी कापड घ्यायचं आहे. त्या रेशमी कापडामध्ये ना हे सगळे ना बांधून ठेवायचं आहे. ते बांधल्यानंतर तुम्हाला आहे ना ते अशा ठिकाणी ठेवायचं आहे की तिथे ना कोणाचा आहे ना सहजासहजी हात लागणार नाही, किंवा ती ना कोणाला दिसणार नाही. तर हे केल्यानंतर आहे ना ते ना दिसणार नाही. हे तुम्हाला आहे ना 7 दिवस आहे ना त्याला आहे ना एकांतात ठेवायचे. ते 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जिथं पण आहे ना जवळपास एखादी सुनसान जागा किंवा एखादं जिथं लोकांची वर्दळ नसेल ना, किंवा तुम्ही ज्यावेळेस हा उपाय करणार नाही त्यावेळेस ना कोणी बघितलं नाही पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे की थोड्याशा काड्या वगैरे गोळ्या करू काड्या वगैरे गोळा करायच्या आहेत. आणि त्याच्यावर आहे ना तूप टाकायचे. ते तूप टाकून तुम्हाला जे पण मी तुम्हाला सांगितलं ना की रेशमी वस्त्रामध्ये आपण जे वस्तू बांधून ठेवल्या त्या वस्तू आहेत ना जाळून टाकायच्या आहेत. तुम्ही ना हा आहे ना एक छोटासा उपाय ना नक्की करून बघा. तुमचे पती ना ज्या स्त्रीच्या मागे एवढे वेळ आहेत ना त्या स्त्रीला आहे ना कायमचे ना विसरून जातील आणि तुमच्यावर इतकं प्रेम करायला लागतील की तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही. फक्त हा उपाय करताना ना पूर्ण आहे ना श्रद्धा आणि विश्वासाने आहे ना करा, जेणेकरून तुम्हाला ह्या उपायात आहे ना यश येईल. हा उपाय जर समजण्यात काही अडीअडचणी असतील ना
तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्यास ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.